हॅलो, नमस्कार. मी आपल्या दिव्यांकाच्या फॅशन चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे. आज आपण कुर्ती कटिंग करणार आहोत. 39 साईज आहे. तर प्रथम अस्तर आपण फोल्ड करून घेऊया. फोल्ड बघा, माझ्या बाजूला आहे. कुर्तीसाठी आपल्याला कापड बरोबर अस्तर 2 मीटर घ्यायचं आहे. जर शॉर्टला जर स्लीवजला अस्तर लावणार असाल तर 2.5 मीटर अस्तर लागतं. 2.5-2.5 मीटर जास्त लॉंग स्लीव्ज असतील तर, हाईट जास्त असेल तर. अस्तरचे 4 पदर केलेले आहेत. जर अस्तर व्यवस्थित ठेवून घेऊ. ड्रेसचं मेजरमेंट मी तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन करेन. प्रथम आपण खालील टॉपच्या खालील बाजूस कापड सरळ करून घेऊ. लाईन ड्रॉ करून घेतली तर सर्वप्रथम आपण उंची टाकून घेऊ. तर उंची आहे, टॉपची उंची तयार आहे 42 इंच. तर मी अस्तर ही 42 इंच घेत आहे, म्हणजे 1.5 इंच मार्जिनमध्ये जाऊन 40.5 इंच उंची तयार होईल अस्तरची. अस्तरची उंची टॉपच्या ड्रेस मटेरियलच्या उंचीपेक्षा 1.5 ते 2 इंच कमी असावी. तर मी ते शोल्डर टाकणार आहे. पाठीमागील गळा जास्त खोल पण नाही तर 4 इंच आहे, त्यामुळे मी शोल्डर घेणार आहे. इथं शोल्डर घेत आहे, इथं 7.5 इंच आखून घेऊ. तर पाठीमागच्या साईडला काय होतं, जर हेवी साईज असेल तर आपला गळा पाठीमागे खेचला जातो. त्यासाठी काय करायचं, पाठीमागच्या बाजूस 1 इंच शोल्डर वाढवून घ्यायचं, म्हणजे गळा पाठीमागे खेचला जाणार नाही. मुंड्याचं माप टाकू. तर मुंड्याचं माप घेणार आहे मी 6.5 इंचावर. शोल्डरच्या समांतर आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. आता इथून आपण बस्ट साईजचं मार्किंग करून घेऊ. तिथून 3 इंच खाली फुल बस्टसाठी मार्किंग करून घ्यायचं आहे. फुल बस्टसाठी आपण लाईन ड्रॉ करून घेऊ. तिथून कमर उंची आहे 14.5 इंच. जर उंची हाईट जास्त असेल तर 14.5 वर किंवा 15 वर मार्किंग करून घ्यायचं आहे कमर उंचीचं. लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपण हिपसाठी कटसाठी उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. तर उंचीचं माप टाकत आहे मी 22 इंचावर, किंवा 22.5 इंचावर पण टाकू शकता. लाईन ड्रॉ करून घेऊ. तर आपण प्रथम तर चेस्टचं माप टाकून घेऊ. तर चेस्ट बस्ट साईज आहे 39 इंच प्लस 1. तर आपली फुल बस्ट आहे 40 इंच प्लस 1 इंच लुजिंगसाठी, म्हणजे 41 इंच झाले. 41चा चौथा भाग 10.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. फुल बस्टपेक्षा वरची बस्ट कमी असते, 1 इंच कमी आहे, तर आपण 0.5 इंच कमी करून घेऊ. कमरचं माप टाकणार आहे. कमर आहे 37 इंच प्लस 1 इंच लुजिंगसाठी, 38 इंच झाले. 38चा चौथा भाग 9.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. हिप साईज टाकून घेऊ. सिटगेअर आहे 44 इंच 44 प्लस 1 इंच लुजिंगसाठी, म्हणजे 45चा चौथा भाग 11 इंच टाकून घेऊ आपण, प्लस 2 इंच शिलाई मार्जिनसाठी. 2 किंवा 1.5 पण ठेवू शकता. आता आपण कटसाठी पण तेवढंच माप घेणार आहे. 11 प्लस 2 13 इंच घेतलं. आपण कटसाठी पण खाली 13 इंचावर मार्किंग करून घेऊ. आता सगळीकडे लाईन ड्रॉ करून घेऊ. कट ड्रेसची सगळी मापे मी तुम्हाला शेअर करत जाईन. कटिंग ड्रेसचं कसं असतं की गळ्यानुसार मापे बदलत असतात. कटिंगची गळा उंची जर कमी जास्त असेल तर शोल्डरच्या मापामध्ये पण बदल होत जातो. लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण मुंड्याचा आकार घेऊन घेऊ. मागच्या मुंड्यासाठी 1/2 इंच बाहेरच्या बाजूस आणि आतील मुंड्यासाठी 1/2 इंच आतील बाजूस मार्क करून घेऊ. लाईन ड्रॉ करून घेऊया. तर 1 इंच बाहेरच्या बाजूस मागील मुंड्याचे आकार देण्यासाठी
आणि आतील लाईनवरून पुढील मुंड्याचा आकार देऊन घेऊ. मुंड्याकडील बाजू शोल्डर अर्धा इंच डाऊन करून घ्यायचं आहे, फ्रंट पार्टलाही आणि बॅक पार्टलाही. इथे गळा रुंदी मी घेत आहे 3.5 इंच. लाईन ड्रॉ करून घेऊ. बॅक पार्टची पण लाईन ड्रॉ करून घेऊ. गळा उंची घेत आहे, फ्रंटची गळा उंची 6 इंच. तर गळ्याचं कटिंग मी स्टिचिंग करताना करणार आहे, कारण गळ्यावर तयार डिझाईनचं मटेरियल आहे, त्यामुळं आपण आधी बॅकचं शोल्डर कट करून घेऊ. नंतर फ्रंटचं शोल्डर 1 इंच कमी बॅकपेक्षा, म्हणजे गळा पाठीमागे खेचला जाणार नाही. आता आपण बाकीचंही कटिंग करून घेऊ अस्तरचं. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. हे बघा, फ्रंटचा मुंड्याचा आकार देऊन घेऊ. अशा पद्धतीने आता आपण हे अस्तर ड्रेसवरती ठेवून ड्रेसचं कटिंग करून घेऊयात. हे बघा, ड्रेसला तयार डिझाईन आहे गळ्याला, त्यामुळे आपण स्टिचिंग करतानाच गळा कट करणार आहे. व्यवस्थित आपण गळ्यावरती अस्तर ठेवून घेऊ ड्रेसवरती. असं पाठीमागून मध्ये मधून बरोबर फोल्ड करून घेऊ, गळ्याची डिझाईन बरोबर मॅच करून घेऊ. असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे बघा, नाहीतर गळा एका बाजूला जास्त कमी होऊ शकतो. व्यवस्थित पद्धतीने असं ठेवून घ्यायचं आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवून आपण कट करायचं आहे. हा फ्रंटचा पार्ट आहे. जर कापडात ते असं वाटलं तर तुम्ही पिना पण लावू शकता. तर बघा, उंचीला थोडंसं कमी आहे, 1 इंच उंची कमी होणार आहे पुढील पार्टला. कटिंग करून घेऊया. अशा पद्धतीने फ्रंट पार्ट आपण कट करून घेऊ. गळा आपण स्टिच करताना कट करू. हे बघा, अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. आता हे ठेवून घेऊ, आपण बॅकचा पार्ट कट करून घेऊ. फ्रंट पार्ट केला, पार्ट कट केला तशाच पद्धतीने बॅक पार्टही कट करून घ्यायचं आहे. हे बघा, फोल्डची बाजू माझ्याकडे आहे, व्यवस्थित ठेवून असं कट करून घ्यायचं आहे. पिन लावूया म्हणजे हलणार नाही. अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. गळा आपण स्टिच करताना कट करू. आता आपण स्लीव्ह कट करून घेऊया. अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे 4 पदर
आता आपण बॅक साईडची आर्म होल आपण घेऊया. राऊंडमध्ये ते 11.5 इंच आपण उंची घेतली, 12.5 इंच उंची आहे प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. मुंड्यासाठी आपण 2.5 इंच डाऊन करून घेऊया. शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच सोडून अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेऊया. शेप देऊन घेऊया फ्रंटचा आणि बॅकचाही. थोडंसं जॉईंट द्यायला लागणार आहे त्याला, कापड थोडंसं कमी पडतंय स्लीवसाठी, तर 1 इंच जॉईंट द्यायला लागणार आहे. आता आपण दंडघेर टाकून घेऊया. दंडघेर आहे 6.5 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी. लाईन ड्रॉ करून घेऊया. आता आपण हे कट करून घेऊया. आधी बॅकचा शेप देऊन घ्यायचा आहे, फ्रंटचा शेप देऊन घेऊया. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.